रोजगार के संदर्भ में उठ रहे आरोप प्रत्यारोप का खंडन करते हुए महाराष्ट्र राज्य के तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ने आगामी प्रकल्प के विषय में जानकारी दी। साथ ही साथ ये खुलासा किया कि SBI और केंद्र सरकार के सर्वे द्वारा महाराष्ट्र विदेशी निवेश के संदर्भ में क्रमांक एक पर है। पत्रकारों से बात करते हुए मंत्री उदय सामंत ने बताया कि शिंदे फडणवीस सरकार द्वारा रोजगार के सुनहरे अवसर शिक्षित युवा एवं जनता के लिए खुले करने के उद्देश्य से 1,18,422 रुपए का निवेश किया गया है और SBI और केंद्र सरकार के सर्वे द्वारा यह स्पष्ट होता है कि महाराष्ट्र विदेशी निवेश की दृष्टि से क्रमांक एक का राज्य है। इस वक्त तेलंगाना सरकार पर वक्तव्य करते हुए उन्होंने कहा कि तेलंगाना फॉरेन इन्वेस्टमेंट में सातवें क्रमांक पर, लेकिन विज्ञापनों के जरिए उसे नंबर एक का दिखाया जा रहा है। 2018-19 मुख्यमंत्री होते तभी महाराष्ट्र एक नंबर लगता, पुढच्या वर्षी कर्नाटक एक नंबर लगता, पुढच्या वर्षी गुजरात एक नंबर लगता, या 12 महिन्यात एकनाथजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 1,18,422 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र देशातला एक नंबरचा उद्योग क्षेत्रातलं राज्य बनलेलं आहे। 2 नंबरला कर्नाटक आहे, कर्नाटकची इन्व्हेस्टमेंट 83,000 कोटीची आहे आणि तसं बघायला गेलं तर 7 नंबरला तेलंगणा आहे। पण तेलंगणाच्या ॲडव्हर्टाईजवर म्हणजे आमच्या पण सगळ्यांचा ग्रह असा होतो की आमच्यापेक्षा जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट इथं आले की काय, तर ती 3% आहे। आपली इन्व्हेस्टमेंट 29% आलेली आहे, 23% कर्नाटकची आहे, त्याच्याबरोबर बाकीचे राज्य आहे। बरं, हा सर्वे जो आहे हा SBI सर्वे आहे, हा प्रायव्हेट एजन्सीने केलेला सर्वे नाही। त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि SBI जाहीर केलं आहे की महाराष्ट्र हा देशात फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी एक नंबरचं प्रांत बनलेला आहे। जर आपण डावोसचे MOU बघितले तर 1,27,000 कोटीचे होते, पण त्याच्यानंतर अजून जे डोमेस्टिक MOU झाले आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाले ते जवळजवळ सगळे मिळून 2,23,327 कोटी रुपयाचे टोटल MOU झालेले आहेत डाओस। त्याच्यामुळे काही लोक आरोप प्रत्यारोप जे करतात की हा प्रोजेक्ट इकडे गेला, हा प्रोजेक्ट तिकडे गेला, एखादा प्रोजेक्ट जाऊ नये या मताशी आम्ही सहमत आहोत। आता एक वर्षात इस समय मंत्री उदय सामंत ने पत्रकारों से बात करते हुए उपलब्ध पैकेज के विषय में जानकारी दी, जहां उन्होंने बताया कि महाराष्ट्र राज्य में विदर्भ, मराठवाड़ा और सिंधु दुर्ग D+ की श्रेणी में आते हैं, जहां अत्यधिक सुविधा उपलब्ध होती है और यही जनता के लिए बड़ा पैकेज है। इसलिए वो स्पेशल पैकेज ही है। महाराष्ट्र में सिर्फ विदर्भ, मराठवाड़ा, रत्नागिरी और सिंधु दुर्ग ये D+ में है और D+ में सब्सिडी भी ज़्यादा है, इंसेंटिव का क्राइटेरिया भी कम है। जैसा बाकी का 100 करोड़ है तो यहाँ 20 करोड़ का है, तो D+ यही तो पैकेज है। विद्यमान महाराष्ट्र सरकार पर और केंद्र सरकार पर विपक्ष द्वारा बड़ी मात्रा में आरोप लगाए जाते हैं कि वेदांता और BTP जैसे बड़े प्रकल्पों को महाराष्ट्र की जनता से वंचित करने की उत्तरदायी शिंदे फडणवीस सरकार है, जिस पर स्पष्टीकरण देते हुए मंत्री उदय सामंत ने इसका ठिगरा महाविकास आघाड़ी पर फोड़ा है, जहां उदय सामंत ने कहा कि किसी भी प्रोजेक्ट को अधिग्रहित करने के लिए 14 महीनों की समिति गठित करना आवश्यक होता है, लेकिन पूर्व सरकार ने इस पर ध्यान नहीं दिया जिसके चलते ये प्रोजेक्ट गुजरात चले गए। 2 महत्वाच्या गोष्टी याच्यातल्या आहेत की फास्कॉन गेलं हे चर्चा करणं फार सोपी आहे, परंतु ऍक्च्युअल तो गेला का आमच्या कारकिर्दीमध्ये, याच्यासाठी आम्ही व्हाईट पेपर काढतोय आणि तो या अधिवेशनामध्ये काढतोय, तुमच्यापर्यंत देखील पोच होईल। यातली वस्तुस्थिती अशी आहे की जी मी वारंवार सांगितली, 2022 January 1st वेदांता फास्कॉननं अर्ज शासनाकडे केला, त्याच्यानंतर मार्चमध्ये पहिली हायपॉवर कमिटी झाली पण त्याच्यामध्ये कुठेही वेदांता फास्कॉनचा उल्लेख नव्हता। तळेगाव पुण्याची जागा दाखवण्यात आली, ती जागा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये होती, ती अजूनही काय बाहेर आलेली नाही। एखादा प्रकल्प येत असताना त्यांच्या मागण्यांसाठी कॅबिनेट सब कमिटी घ्यावी लागते, ती 14 महिने झाली नव्हती। ती कॅबिनेट सब कमिटी कधी झाली, तर 15 जुलै 2022 झाली, म्हणजे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर झाली। नागपूरमध्ये आहे म्हणून मी देवेंद्रजींचं कौतुक करत नाही, तर सरकार आल्यानंतर देवेंद्रजींनी स्वतः अगरवालांशी चर्चा केली, स्वतः भेटले,
बाकीचे लोक फेसबुक लाईव्ह होते. देवेंद्रजी स्वतः भेटले. स्वतः भेटल्यानंतर त्यांनी कमिटमेंट केली की आम्ही महाराष्ट्रामध्ये येतो. परंतु ज्या पद्धतीनं कॅबिनेट सब कमिटी 14 महिने होऊ शकली नाही, पहिल्या हाय पॉवर कमिटीमध्ये त्यांना स्थान दिलं गेलं नाही आणि बाकीच्या गोष्टी आठवण मला माहीत नाही, एवढं तर मला माहिती आहे. तर त्या कंपनीनं सांगितलं आम्हाला यायची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे ती गुजरातला गेली. दुसरा BDPचा जो प्रकल्प होता बल्क ट्रक पार्कचा, तो गेला म्हणून बाबा कुठं गेला, कुठेही गेलेला नाही. 1000 कोटी रुपये आपल्याला जे केंद्र शासनाकडनं मिळणार होते ते फक्त आपल्याला मिळणार नाहीत, ते पण काय मिळणार नाहीत, तर तेलंगणा गुजरात या राज्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला जमीन 1 रुपयामध्ये देतो आणि मागच्या सरकारनं सांगितलं की आम्ही जमीन 80,000 रुपये हेक्टरने देतो. आता फुकट जिथं जमीन मिळणार आहे तिथं जाणार की 80,000च्या जमिनीमध्ये येणार, पण तरी देखील BDP हा गेलेला नाही. BDP स्वतःच्या ताकदीवर 2000 कोटीचा हा प्रोजेक्ट आम्ही रायगडमध्ये करतो आहे, तो काही गेलेला नाही. तिसरा विषय तुमच्या नागपूरशी निगडीत आहे, तो म्हणजे एअरबस. NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ मनीष टेंभरे की रिपोर्ट.